नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह। तर ते कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत। कैरीचं पन्ह बनवायला आपण कुठल्याही प्रकारच्या कैऱ्या घेऊ शकता। तर मी 1/2 किलो कैरी घेतलेली आहे आणि ते उकळून त्याचा गर पण काढून घेतलेला आहे। जेवढा कैरीचा गर निघालेला आहे तेवढाच मी गूळ घेणार आहे। तर गूळ हा आपण बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1/2 चमचा काळं मीठ लागणार आहे, 5 हिरवी विलायची लागणार आहे आणि 1 चमचा जिऱ्याची पूळ। तर आता हा जो कैरीचा गर काढलेला आहे तो मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्येच आपण गूळ पण टाकणार आहोत। गूळ आणि गर टाकून मिक्सरमधून आपण हे फिरून घेणार आहे। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये साखरही टाकू शकता, पण गुळाची जी टेस्ट लागते ती साखरेच्या पन्ह्याला लागत नाही, त्यामुळे गूळ असल्यास उत्तम। कैरी आणि गूळ कमी प्रमाणात असल्यामुळे यात पाण्याची गरज आहे आणि पाणी टाकून मी परत हे बारीक करून घेणार आहे। जर आपण जास्त बनवत असाल तर बिना पाण्याचंच बारीक करावं, कारण असं हे मिश्रण फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकते। आपण जेव्हा पाहिजे तेव्हा काढून त्याचं पन्ह बनवून पिऊ शकता। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे। छानपैकी बारीक करून झालेलं आहे। आता हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। जर आपण जास्त प्रमाणात बनवलं तर एका काचाच्या बॉटलमध्ये हे भरून ठेवू शकता आणि हे फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकतेसुद्धा। जेव्हा पाहिजे तेव्हा 1-2 चमचे घ्यायचं, त्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं, असल्यास थोडासा पुदिना घ्यायचा, वरून जिरी पावडर टाकायची आणि याचा आस्वाद घ्यायचा। हेल्दी आणि टेस्टी उन्हाळ्याचं एक एनर्जी ड्रिंक असं हे कैरीचं पण आहे। आता जिरे पावडर टाकलेली आहे, विलायची पावडर टाकलेली आहे, काळं मीठ टाकलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतरच हे आपण फ्रीजमध्ये ठेवू। आपल्याला हवं तेव्हा आपण हे काढून याचं शरबत करून आपण पिऊ शकतो। मी हे पन्ह 5 व्यक्तीसाठी बनवलं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकणार आणि व्यवस्थित मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहे। पाव किलो कैरीचं पन्ह होते 5 व्यक्तींसाठी। अशा रीतीने आपण हे पन्ह बनवावं व उन्हाळ्याच्या सीझनमध्ये प्यावं, कारण याच्यामुळे उलटी, मळमळ, आम्लपित्त वगैरे, डिहायड्रेशनचा त्राससुद्धा दूर होतो आणि हे खूप हेल्दी आहे। कैरी आपण आंबट, गोड आपल्या चवीनुसार घेऊ शकता, पण गावठी कैरीचं पन्ह हे खूप टेस्टी लागते। अशा प्रकारे आपलं पन्ह तयार आहे। तर मी 2-2 चमचे ग्लासामध्ये टाकलेलं आहे, त्यामध्येच मी मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी टाकणार आहे। तर आपल्या चवीनुसार गोड जर कमी वाटत असलं तर आपण वरून गूळ किंवा साखर यामध्ये टाकू शकता। मिक्स करायचं आणि थंड थंड पन्ह हे प्यायला घ्यायचं आणि शक्य असल्यास यामध्ये मटक्यातील थंडगार पाणी टाका, फ्रीजचं पाणी टाळा, कारण हे हेल्दी ड्रिंक आहे। तर हेल्दीसाठी मटक्यातलं पाणी आवश्यक आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे आपण हे बारीक करताना यामध्ये वाळा मिळतो, थंडगार वाळा, जो उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये टाकून पितात किंवा चिंचुनी करतात, चिंचेचं त्यामध्ये टाकतात। तर हा वाळा जर टाकला तर हे कैरी बारीक करतानाच यामध्ये टाकायचं। आता मी यामध्ये वरून थोडंसं केसर टाकणार आहे। केसरमुळे त्याचा आणखी टेस्ट वाढते आणि कलरसुद्धा थोडासा लालसर होतो, म्हणजे ऑरेंज कलर होतो। तर असं हे ड्रिंक आपलं पिण्यासाठी तयार आहे। बनवायला खूप सोपी आहे, सहज आपण बनवू शकतो आणि प्यायला तेवढंच खूप टेस्टी आणि हेल्दी आहे। कैरीच्या पन्ह्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद मंडळी।